माजी प्राचार्य श्री शेंडे सर, श्री डोंगरे सर, श्री काळे सर आणि श्री जवळे सर, आणि ज्याच्याशिवाय मी आज खंबीरपणे जी उभी आहे त्याच्याशिवाय मी इथे राहू शकत नाही असा माझा नवरा गौतम करजगी, व्यासपीठावरील इतर मान्यवर, सर्व माननीय माजी विद्यार्थी आणि बंधू भगिनींनी मला इथे मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. मला खूप भरून येत आहे, खूप जुन्या आठवणी येत आहेत आणि जुन्या आठवणींशी नवीन याच्याशी सांगड कशी घालायची याचा मी विचार करते. तर विचार करता करता अचानक मी 1996 गेले लोकमान्य कन्या शाळेमधनं, जेव्हा आम्ही म्हणजे मुलींच्या शाळेमधनं जेव्हा कोएडमध्ये आलो, आपल्या शाळेमध्ये मुलं कॉलेजमध्ये मुलं आणि मुली एकत्र होते, तो आमच्यासाठी एक मोठा धक्का होता. इंग्लिश मिडियम आपल्याकडे होतं तेव्हा, मी मॅथ बायो घेतलं होतं त्याच्यामुळे इंग्लिश मिडियम हा सुद्धा एक मोठा धक्का होता. तर ह्या वेगवेगळ्या धक्क्यांना पचवून आम्हाला परफॉर्म करायचं होतं. 10वीत आम्ही मेरिट आलो होतो तिघीजणी आणि कॉलेजची इच्छा होती की पुन्हा 12वीत या मेरिट आल्या पाहिजे, त्याच्यामुळे त्या अपेक्षांचंही ओझं होतं. हे सगळं ओझं सांभाळता सांभाळता कॉलेजमध्ये कसे आलो आणि सुरवंटाचं कसं फुलपाखरं बनलं ते आम्हाला कळलंच नाही. काही आठवणी कॉलेजच्या मजेदार आहेत, म्हणजे आता आपण खूप सिरियस ऐकलं, थोड्याशा मजेदार आठवणी सांगते की 12वीत असताना आमच्या खूप ट्युशन्स असायच्या त्या काळामध्ये. तुम्हाला सगळ्यांना आठवत असतील तर ट्युशनला जायचो सकाळी 5 वाजता उठून पेंगुळलेल्या डोळ्यांनी ट्युशनला जायचो आणि 6 वाजता गणिताची ट्युशन असायची आणि मी गणिताच्या ट्युशनमध्ये मागच्या बेंचवर बसून झोपलेली असायची. मला गणित काहीही कळायचं नाही. खरं म्हणजे हे गणित आपल्याला का शिकवलं जातं आहे आणि त्याचा पुढच्या आयुष्यात काय उपयोग आहे याचाही मला फार हे गणित जुळेना. तर शेवटी असं झालं की 12वीच्या अगदी शेवटी शेवटी परीक्षेच्या तोंडावर घरी एक कंप्लेंट गेली, पोरीचं काही खरं नाही, पोरगी नापास होते. आता मला ही कंप्लेंट कळली आणि मला फार भीती वाटली की खरंच आपण नापास होणार का. मी काण्णव सरांना बोलवलं, सर म्हटलं सर असं झालेलं आहे, आता म्हटलं मला तोंड दाखवायला जागा नाही, काय करायचं. सर म्हणे तू 4 दिवस माझ्याकडे ये बेटा, मी 4 दिवसात तुझ्या कन्सेप्ट क्लिअर करून घेतो. 4 दिवस 8-8 तास मी त्यांच्याकडे गेले आणि 100 पैकी 96 मार्क मिळाले. असं आपलं कॉलेज आहे जिथे अगदी डेडिकेटेड प्रोफेसर्स आपल्याकडे आहे. शेंडे सरांकडे तर असंख्य माझ्या कंप्लेंट्स होत्या आणि सरांनी प्रत्येक वेळी मला साथ दिली, त्याच्याबद्दल मी सरांचे आभार मानते. आम्ही 2 प्रिन्सिपल्स बघितले, एक तर श्री सैनिक सर होते आपले आणि शेंडे सर होते. मला बॉटनी विषयातलं काही कळेना, म्हणजे बॉटनीचं मला अजिबातच कळायचं नाही की बॉटनीचं कसं करूया. मग मी सैनिक सरांना विचारलं, सैनिक सर माझ्यासाठी स्पेशल एकटीचा क्लास घ्यायचे त्या काळात. मला हे माहिती नव्हतं की पुढे जाऊन बॉटनीमध्ये मी खूप सबस्टॅन्शियल कार्य करणार आहे, पण त्याचं जे फाउंडेशन होतं ते सैनिक सरांनी आज बनवलं याबद्दल मी त्यांची कायम ऋणी राहीन. महाविद्यालयात अनेक मला वाटतं की खूप खोड्या पण केल्या आम्ही, खूप मी नेहमीच बॅकबेंचर असायची, त्याच्यामुळे मैत्रिणी माझ्या अगदी गरीब घरातल्या मैत्रिणी आणि खूप मस्ती करायचो आम्ही, मजा करायचो, पण अभ्यासही खूप करायचो कारण अभ्यास हा माझा आवडता विषय आहे. आणि त्यातनं मला हळूहळू काय लक्षात येत गेलं माहिती का, की लोकांनी कितीही तुमच्यावर डिसबिलीफ दाखवला तरी शेवटी आपला जर स्वतःवर विश्वास असेल तर आपण कुठल्याही आकाशाला गवसणी घालू शकतो. हे मला एक महाविद्यालयाने दिलेलं एक नवीन स्वप्न आहे. दुसरं मला महाविद्यालयाने असं शिकवलं की सतत शिकत राहायला पाहिजे. त्याच्यामुळे म्हणजे माझे आजोबा, त्यांचं एक खूप सुंदर वाक्य आहे की आय बिलीव्ह इन लिडिंग सिरीज ऑफ लाईव्ह इन वन लाईफ, म्हणजे एका आयुष्यात मला अनेक आयुष्य जगायला आवडतात. तर महाविद्यालयातनं बाहेर पडल्यावर मी म्हटलं की मला अनेक विषय आवडतात. मेडिकलला जरी गेले, मेडिकलला टॉपर होते, मेडिकलच का, म्हणजे एकच विषय मी का शिकायचा आयुष्यात. माझ्याकडे जर पुढची 70 वर्ष आहेत तर त्या 70 वर्षात मी अनेक वेगवेगळे विषय शिकले पाहिजे आणि त्या सर्व विषयांचा समाजोपयोगी काहीतरी केलं पाहिजे. या विषयातून मी ठरवलं की दरवर्षी किमान 1 डिग्री घ्यायची किंवा डिप्लोमा तरी करायचा किंवा ऑनलाईन कोर्स तरी करायचा. आणि त्याप्रमाणे मेडिकल झाल्यानंतर मी सोशल एंटरप्रेन्योरशिपमध्ये डिग्री घेतली. त्यानंतर गणिताला घाबरत होते, खूप लोक माझ्यावर हसायचे. गौतम तर मला म्हणजे
अजूनही त्याला आठवत असेल की आम्ही मी आकृत्या काढून त्याला सांगायची की अरे मला इतके पैसे हवे आणि त्याच्यापासून तर आज संस्थेची 215 कोटीची बॅलन्स शीट सांभाळण्यापर्यंतचा एक वेगळा प्रवास फायनान्स शिकून तो एक वेगळा प्रवास आयुष्यात राहिला. त्यानंतर हार्वर्डमध्ये गेले तिकडे लीडरशिप शिकले आणि आता शिकतेच आहे. आता सध्या एका एन्व्हायरमेंटच्या कोर्समध्ये रजिस्टर्ड आहे तर मी परपेच्युअलच विद्यार्थी आहे आणि मला असं ह्याच्यात सांगण्याचं म्हणजे स्वतःचं कौतुक करण्याचा भाग नाही. ह्याच्यात सांगण्याचं हे आहे की सतत शिकत राहणे किंवा स्वतःची लर्निंग कपॅसिटी सतत हे ठेवणे हे मला आपल्या महाविद्यालयाकडनं कळलं. कारण मी बघत होते की आपलेही अनेक शिक्षक सतत शिकतायत, एम ए एम फिल करतायत, नेट सेट देतायत, पुढे पी एच डी करतायत, तर मग आपण का नाही ह्या विचारातनं महाविद्यालयातनं प्रेरणा आली. आज आनंदवनसाठी आम्ही एक मोठं स्वप्न बघितलं आहे आणि त्या स्वप्नाचा पार्ट ऑफकोर्स आनंद निकेतन महाविद्यालय हे आहेत. आणि मी जे प्रोजेक्ट बघते किंवा गौतम जे प्रोजेक्ट बघतो आज आमच्या सगळ्यांच्या विचारांमध्ये एक युनिफिकेशन आहे ज्याला म्हणू की एकसूत्रीपणा आहे. आणि आम्ही तुम्ही विचार करा की साधारण आनंदवनची 2500 लोक आणि महाविद्यालयाची साधारण 4-5 हजार लोक ही जेव्हा लोक एकत्र येऊन विचार करतात तेव्हा किती पॉझिटिव्ह विचार निघत असेल. तर ही सगळे लोक आम्ही एकत्र येतो, आमची प्रचंड मोठी समूह शक्ती आहे आज. आणि या समूह शक्तीचा आविष्कार म्हणजे तुम्ही काही लोकांनी बघितलं असेल की आपल्या आनंदवनचं जे अटल आनंदवन घनवन मॉडेल सरकारने घेतलं तसंच्या तसं सरकारने ऍक्सेप्ट केलं. त्याच्यामध्ये आनंद निकेतन महाविद्यालय आणि एस्पेशली काळे सर, बॉटनी डिपार्टमेंट, वाघ सर यांचा प्रचंड मोठा हात आहे. माझी कल्पना नुसती कल्पना काढली, काळे सरांना सांगितली, काळे सर फील्डवर येतात, काळे सर ती प्रत्यक्षात उतरवतात. आमचे कडू गुरुजी आहेत, काळे सर आहेत, ही जोडी अनब्रेकेबल जोडी आहे. आज आम्ही एक टार्गेट घेतलं संस्थेचं की आपण का टार्गेट घेतलं म्हणजे आता एन्व्हायरमेंटच्या क्षेत्रात काम करायचं टार्गेट का घेतलं, तर आम्ही असं ठरवलं की पुढच्या पिढीसाठी आपण काय सोडून जातोय. आम्ही संस्था म्हणून आपण पुढच्या पिढीला बारमध्ये तर ते जातील की नाही मला माहीत नाही, पण ऑक्सिजन बारमध्ये जरूर जावं लागेल असा एक नवीन रिसर्च आलेला आहे. आणि ऑक्सिजन बारमध्ये पुढच्या 20 वर्षातच जावं लागेल. तर हे ऑक्सिजन बारमध्ये जावं न लागण्यासाठी आपण आपल्याकडे ऑक्सिजन बँक क्रिएट करू शकतो का हा एक विचार आला. आणि त्या विचाराने एका ध्येयाने प्रेरित होऊन आज आम्ही साधारण कार्यक्रमांनी कमी सांगितली 35,000 झाडं आम्ही लावलेली आहेत. आज तुम्ही तिथे बघाल, तुमचंही तिथे कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि ही 35,000 झाडं ही काही कमी जास्त नाही तर ही सगळी स्थानिक जातीची अत्यंत रेअर झाडं आहेत. म्हणजे ह्याच्यातून आम्ही काय केलं की एक जीन बँक तयार केली, जेनेटिक बँक, जिथे जर ताडोबाच्या जंगलातलं झाड संपलं तर आनंदवनला आहे हे मला अत्यंत अभिमानाने सांगावं असं वाटतंय. आपल्याकडे 75 स्पीशीज आपण कॉन्झर्व केलेले आहेत आणि या 75 स्पीशीजपैकी जर उद्या महाराष्ट्र सरकारला वाटलं की अरे ही स्पीशीज गायब झाली चला आनंदवनला या त्याची पिल्लं किंवा त्याचे बिया घेऊन जा, हा सगळा विचार, ही सगळी विजन ठीक आहे म्हणजे आम्ही विचार करतो पण ही इम्प्लिमेंट कोण करतं हे सगळं महाविद्यालय इम्प्लिमेंट करतं. आज आपलं बॉटनी डिपार्टमेंट तुम्ही बघा, इतकं ॲक्टिव्ह, प्रचंड ॲक्टिव्ह बॉटनी डिपार्टमेंट आहे. ही सगळी मुलं तन मन धन अर्पण करून त्या झाडांना त्यांनी अक्षरशः वाहून घेतलेलं आहे. आणि तुम्ही जेव्हा जाल तुम्ही बघाल त्या झाडांची ग्रोथ, गेल्या 6 महिन्यात 20-20 फुटांवर झाडं गेलेली आहेत. रिमार्केबल ग्रोथ आहेत. आज जगभरातनं प्रचंड प्रमाणात रिसर्चर्स आपल्याकडे यायला लागलेले आहेत. सगळ्या सरकारांचं आपल्याकडे लक्ष आहे की हे लोक काय करत आहेत. आपण वेगवेगळ्या वृक्षारोपणाच्या पद्धती आता विकसित करतोय. आपण म्हणजे एक मियावाकी पद्धत सर बोलले, दुसरं आपण ट्रेडिशनल पद्धत आहे, तिसरं एक 1x1 मीटर स्क्वेअरची पद्धत आहे. अशा ह्याच्यात अफॉरेस्टेशनच्या स्पेसमध्ये म्हणजे जंगल लावण्याच्या स्पेसमध्ये आम्ही इनोव्हेशन करतो आहे जे जगात फार कोणी करत नाही आहे. आणि हे आपलं महाविद्यालय करत आहे याचं मला प्रचंड कौतुक आहे. या सगळ्या गोष्टीने शेवटी काय अचीव होतं माझं, म्हणजे ठीक आहे आम्ही करतोय बाबांची तिसरी पिढी म्हणतात, पण शेवटी आम्ही काय अचीव करतोय, तर आम्ही अतिशय मी म्हणेन की मूलभूत काम करतोय तरुणाईला जोडून ठेवण्याचं. आपण आज बघतोय की धर्म जाती पंथाच्या भरोशा याच्यावर आज तरुणाई सगळी विस्कळीत झालेली आहे. यांना एका झेंड्याखाली एकत्र आणायचं काम म्हणजे काय,
तर तो झेंडा कुठला, तर तो झेंडा म्हणजे झाड. त्या झाडाच्या निमित्ताने ही सगळी तरुणाई एकत्र येते. भारतातले अनेक हजारो तरुण आपल्याकडे येत आहेत, झाडं लावतायत, झाडं जोपासत आहेत. 35 च्या 35 हजार झाडं तुम्ही बघा जिवंत आहेत. पक्षी आले, त्यांनी नेस्टिंग केलं, त्यातनं पिल्लं उडाली. 4-4 फुटी झाडांवर त्यांनी नेस्टिंग केलेलं आहे. अद्भुत गोष्ट आहे. 16-17 निलगाई आल्या, घोरपडी आल्या. आता हे सगळं जे बायोडायव्हर्सिटी येते आहे, पुढे आमची खूप इच्छा आहे की वाघाने पण यावं. वाघ येईल, कारण इच्छा आहे. तिथे मार्ग आहे, वाघ 2 किलोमीटरवर आहे, वाघ सुद्धा येईल. म्हणजे आम्ही, आमचं बॉटनी डिपार्टमेंट, आमचं कॉलेज आणि आनंदवन हे एकत्रितरित्या जगाला दाखवून देऊ की जंगल जरी माणसाने तोडलं तरी आर्टिफिशियल जंगल उभं राहता येत आहे आणि फूड चेन आपल्याला पुन्हा रिकॉन्स्टिट्यूट करता येते. या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही काम करतो. हा तर एकच प्रकल्प झाला. आज स्पोर्ट्समध्ये तानाजींनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. 18 प्रकारचे आपल्याकडे वेगवेगळे स्पोर्ट्स आपल्याकडे आहेत. तुम्ही मलखांबचं प्रात्यक्षिक पाहिलं. हा सगळा एक आयसोलेटेड एफर्ट नाही आहे, हा एक मोठ्या विजनचा भाग आहे. आणि ती विजन आहे की आपल्या भारतातलं सगळ्यात शेवटच्या माणसांनी क्रिएट केलेलं एक सुंदर असं स्मार्ट विलेज, जिथे टेक्नॉलॉजी आहे पण टेक्नॉलॉजीच्या मध्यबिंदूला माणूस आहे. समाजातला शेवटचा माणूस आहे आणि समाजातला शेवटचा माणूस हे सर्व क्रिएट करतोय. याला खूप महत्त्व आहे, माणूसकीला महत्त्व आहे. आणि ह्या सगळ्यांना आम्ही पकडून एक नवीन कल्चर तयार करतोय. आज तुम्ही बघाल आनंदवनमध्ये की एक मानवतेचं एक नवीन मंदिर, मानवतेचं मंदिर म्हणतात आनंदवनला, की जिथे कुठलाही देव नाही, कुठलाही धर्म नाही, कुठलाही पंथ नाही, पण मानवता आहे. आणि या मानवतेचं मंदिर उभं करण्यात आनंद निकेतन कॉलेज प्रचंड प्रमाणात हातभार लावत आहे. यासाठी मी त्यांची सदैव ऋणी राहील. तुम्ही सगळे इथे आलात आज मोठ्या संख्येने, मला खूप इंटरेस्टेड दिसत आहे तुम्ही ऐकायला नवीन पगडी, त्यामुळे मी फार बोलत नाही. पण मला असं वाटतं की महाविद्यालयाशी जुळा एका माणसाने कमीत कमी 10 लोकांना तरी हा मेसेज द्या की इथे महाविद्यालय एक ट्रान्सफॉर्मेशन करत आहे जे जगात कुठे होत नाही आहे. आणि हे ट्रान्सफॉर्मेशन बघायला तुम्ही या आणि आम्हाला सदैव आशीर्वाद द्या, आम्हाला सदैव सपोर्ट द्या. आम्ही जगातलं एक अतिशय अनन्यसाधारण काम पुढच्या 50 वर्षात करून दाखवू, हा माझा विश्वास आहे.